नैनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपैथिक ट्रीटमेंट आम्हाला उपयोगी पडतं. मला वाटतं हे एक मोलाचं विवेचन आहे जे केलं आपल्याला डॉक्टर संतोष इनामदार सरांनी, की कशा रीतीने खास करून आपल्याला नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती आधारित अशी ही ऍडव्हान्स्ड होमिओपॅथीची औषधं आता उपलब्ध झालेली आहेत नम्मा वैद्यशाळेमध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती आधारित, जसं आपल्याला आता सरांनी सांगितलं की नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती आधारित असणारी अशी ऍडव्हान्स्ड होमिओपॅथीचे उपचार आहेत, आणि त्याच्या बरोबरीनेच आपल्याला फिजिओथेरपी, डाएट, नॅचरोथेरपी आणि योगाचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला उपचार मिळणार आहेत. त्यामुळे जरूर फोन करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी, जे आपण स्क्रीनवरती बघत आहात हे नम्मा वैद्यशाळेचं हेल्पलाईन नंबर आहे, त्या ठिकाणी आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि खास करून ह्या सर्व उपचारांचा लाभही घेऊ शकता. मला आवर्जून सांगायचं आहे की नम्मा वैद्यशाळा आता आपल्याला खास करून मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, पुण्यामध्ये डेक्कन आणि त्याचप्रमाणे सोलापूरला शिंदे चौक या ठिकाणी सेवा देत आहे. पण या व्यतिरिक्त महाराष्ट्रात सर्वत्र क्लिनिक सुरू होत आहेत आता नम्मा वैद्यशाळेचे, ज्याच्यामध्ये आपल्याला ठाणे, त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक, विदर्भासाठी नागपूर, औरंगाबाद, त्याच व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रासाठी कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी आहेच, आणि या व्यतिरिक्त कोकणातील रुग्णांसाठी रत्नागिरी आणि मराठवाड्यासाठी नांदेड या ठिकाणी सेवा द्यायला सुरुवात करत आहे नम्मा वैद्यशाळा. तर जरूर फोन करा पुढील नंबरवरती ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी. सर, आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपला जो विषय आहे तो सांधेदुखी, मानपाठ, कंबरदुखीवरती असणारे हे उपचार प्रणाली आहे. तर ह्यामध्ये सुरुवात आपण सांधेदुखी संधिवातापासून करूया. विविध प्रकारच्या कारणांनी आपल्याला सांध्यांना सूज, वेदना झालेल्या निर्माण झालेल्या दिसतात, तर ह्याच्यामध्ये कशा रीतीने उपचार केले जातात आणि एकंदरीतच या विषयी आम्हाला विवेचन करा. आता कसं आहे की सांधेदुखी जी आहे, साधारणतः आता एखाद्या आपल्या कुठल्याही कारणास्तव आपल्या सांध्यांमध्ये वेदना होत असतील, त्या वेदनांकडे आपण साधारणतः वेळेत लक्ष देणं गरजेचं आहे. कारण त्या वेदनांकडे वेळेत लक्ष नाही दिलं तर ते गंभीर स्वरूपाचं गंभीर स्वरूप धारण करू शकतात, त्याच्यामुळे जाऊन पुढे जाऊन तुम्हाला त्रास होऊ शकतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संधिवात होऊ शकतो, आमवात होऊ शकतो, असे बरेचसे आजार आता जाणवत आहेत. नॉर्मल फेनॉमेनाप्रमाणे किंवा नॉर्मली काय व्हायला पाहिजे की ज्यावेळेस हे रेस्ट घेतली की ते कमी व्हायला पाहिजेत, पण जर समज तसे कमी न होता वारंवार दुखायला लागले, मेडिसिन्स घेतले तुम्ही तरी दुखतच राहतायत, तर मग तुम्हाला संधिवाताची सुरुवात असू शकते, एखादी आमवाताची सुरुवात होऊ शकते, अशा प्रकारे आपण सांगत असतो. साधारणतः आम्ही संधिवाताचे तीन प्रकार असतात. एक पहिला असतो तो ऑस्टिओ अर्थरायटिस म्हणतो, त्याला आम्ही संधिवात म्हणतो. दुसरा असतो तो रुमॅटॉइड अर्थरायटिस, त्याला आमवात असं म्हणतो. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला गावटी अर्थरायटिस म्हणतो, म्हणजे गावटकी असं म्हणतो. पहिला मुद्दा आहे की तो म्हणजे ऑस्टिओ अर्थरायटिस म्हणजे संधिवात. संधिवातात म्हणजे काय होतं नेमकं, तर दोन सांध्यांमधील जी कार्टिलेज असतं ते कार्टिलेज म्हणजे त्याची झीज होते. म्हणजे हा कसला आजार आहे, तर हा डिजनरेटिव्ह आजार आहे. डिजनरेटिव्ह आजार म्हणजे ते कार्टिलेज खराब झाल्याने किंवा कार्टिलेजची झीज झाल्याने हे सगळे प्रकार घडत राहतात. मग ह्याच्यात काही सिम्टम्स दिसतात तुम्हाला, साधारणतः त्याच्यामध्ये सांध्याची तुमची हालचाल बंद होते, तुमच्या सांधा सुजू शकतो, त्या हालचाल सांध्यांमध्ये भरपूर वेदना होऊ शकतात. तुम्ही जे नॉर्मल ऍक्टिव्हिटी करत असता, साधारणतः ओळत असता, चालत असता किंवा एखाद्या पायऱ्या चढत असता, उतरत असता, ह्या सर्व घटना करताना तुम्हाला अशा वेदना चालू होतात. म्हणजे हे सगळ्या सिम्प्टम्समध्ये हे सगळे तुमचे लक्षणं आहेत त्याची. तर आता हे डिजनरेटिव्ह चेंजेसमुळे घडणारा आजार आहे. तर आता हा आजार होतो काय कारणाने, पहिल्यांदा त्याचं महत्वाचं कारण आहे की तुमचं लठ्ठपणा, म्हणजे तो शरीरातले फॅट्स किंवा मेद म्हणतो आपण त्याला. मेद कसं असते की साधारणतः आपल्या बॉडीमध्ये किंवा मग त्या कमरेभोवती किंवा मांडीच्या पुढच्या भागात किंवा मांडीच्या मागच्या भागात ह्या सर्व पार्टमध्ये जे मेद किंवा फॅट साठलेलं असते, त्याच्या फॅट्सची जमा झालेलं असते, त्याच्यामुळे काय होतं की आपल्या कमरेचा आणि गुडघ्याचा हा जो आपला ॲक्सेस आहे, हो ॲक्सेस डिस्टर्ब होतो. मग हा डिस्टर्ब झाल्यामुळे त्याचं काय होतं की ते सगळं फॅटचं किंवा त्या मेदचं वजन कशावर पडतं, तर आपल्या गुडघ्यांवर पडतं. मग गुडघ्यांवर पडलं म्हणजे अल्टिमेटली ते कार्टिलेजवर पडतं. कार्टिलेजवर पडलं की त्याची कार्टिलेजची झीज होते. मजून ते कार्टिलेजची झीज झाली की तुम्हाला त्या सांध्यातून वेदना येणं, म्हणजे थोडक्यात असं की आपण आपले फॅट्स म्हणजे ह्या सर्व गोष्टी जे लठ्ठपणाच्या कारणांनी पहिल्यांदा हा आजार म्हणजे संधिवात होण्याची शक्यता जास्त असते. परत दुसरा आहे की व्यायामाचा अभाव, म्हणजे थोडक्यात एक्सरसाइज न करणे किंवा एक्सरसाइजचा अभाव. म्हणजे आपण एक्सरसाइज का करतो की जेणेकरून आपले मसल्स, कुठलेही मसल्स घ्या किंवा आपले सांधे घ्या किंवा आपले टिश्यूज घ्या, हे कसं असते की आपले सांध्यातले ते मसल्स कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होतात. म्हणजे एक्सरसाइज केल्यानंतर ते
कॉन्ट्रैक्ट रिलैक्स झाल्यानंतर ते मसल्स मधली टोनिसिटी आपण चांगली मेंटेन ठेवतो, पण असे एक्सरसाइजचा अभाव असल्यामुळे व्यायामाचा अभाव असल्यामुळे कारणास्तव मग त्याची टोनिसिटी मेंटेन न राहिल्यामुळे सुद्धा टोनिसिटी मेंटेन न कार्टिलेजची झीज होते। एखाद वेळेस अचानकपणे आपण काहीतरी वस्तू जड वस्तू उचलायचा प्रयत्न करतो या अशा काहीतरी वस्तू उचलण्याचा प्रयत्न केला किंवा काहीही झालं तर त्याचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो। मग तिसरं आणि महत्त्वाचं कारण आहे की पोषक आहाराची कमतरता। मग तिसरं महत्त्वाचं कारण पोषक आहाराची कमतरता म्हणजे आपण साधारणतः आयन, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स हे सगळे म्हणजे व्हिटॅमिन डी थ्री परत हे सगळे पदार्थ आपण अन्नांमधून घेतले पाहिजेत, कारण हे सगळे हे जर पदार्थ आपल्या पोटामध्ये नाही गेले ह्या दैनंदिनच्या हेक्टिक लाईफस्टाईल स्ट्रेसफुल लाईफस्टाईल्समुळे आता लोकांच्या मते थोडंसं आपण त्या जीवनाच्या आहार विहाराला थोडंसं महत्त्व कमी आलंय। फास्ट वर्किंग, एव्हरीडे वर्किंग किंवा क्विकमध्ये करायचं किंवा त्याची नियमितता नसल्या कारणाने त्याची पौष्टिकता व्यवस्थित जात नसल्या कारणाने त्या हे संधिवात हे आपल्या हाता हाडाची डेन्सिटी थोडीशी कमी होते। मग हाडाची डेन्सिटी कमी होते तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि हा आजार मग तुम्हाला संधिवात सारखे आजार तुम्हाला लागू शकतात। आपण आता जाणून घेतलं डॉक्टर संतोष इनामदार सरांकडनं की कशा रीतीने विविध प्रकारच्या कारणांमुळे आपल्याला सांधेदुखी जडू शकते ज्याच्यामध्ये वयोमानापरत्वे होणार ऑस्टिओआर्थ्रायटिस आहे किंवा त्याच अनुषंगाने रुमॅटॉइड आर्थ्रायटिस म्हणजेच आमवाद झाला किंवा गावठी आर्थ्रायटिस आहे। विविध प्रकारच्या कारणांनी आपल्याला संधिवात, गुडघेदुखी किंवा इतरही सांधेदुखी होऊ शकते। गेल्या काही वर्षात वाढलेल्या डायबिटीसच्या प्रमाणामुळे फ्रोझन शोल्डरचे प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं, खांद्याची सांधेदुखी आहे किंवा तरुण वयामध्ये विविध कारणांनी खुब्याचा सांधा खराब झालेला दिसतो आणि हे विविध प्रकारची जी सांधेदुखी आहे त्याच्यासाठी एकतर पेन किलर किंवा डायरेक्ट आपल्याला ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया आधुनिक शास्त्रात सांगितले जाते, पण आपल्याला हे टाळून जर का औषधांनी जर का ह्याच्यावरती मात करायची असेल तर जरूर आपण नम्मा वैद्यशाळेच्या उपचारांची कास धरा। खास करून नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती आधारित असणारी ऍडव्हान्स्ड होमिओपॅथी फॉर्म्युलाज किंवा औषधंही आपल्याला उपलब्ध आहेत नम्मा वैद्यशाळेमध्ये, ज्याद्वारे आपण विविध प्रकारच्या सांधेदुखीवरती मात करू शकता आणि केवळ सांधेदुखीच नव्हे तर त्या अनुषंगाने मानपाठ कंबरदुखीवरती सुद्धा आपण मात करू शकता। फक्त त्यासाठी आपल्याला फोन करायचा आहे पुढील नंबरवरती, संपर्कासाठी तो आपण स्क्रीनवरती बघत आहात। हे खास करून नम्मा वैद्यशाळेचा हेल्पलाईन नंबर आहे ज्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभही घेऊ शकता। तर एकंदरीतच सर मणक्यांच्या विकारांमध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला मानपाट कंबरदुखी दिसते ह्याच्यामध्ये आपले हे नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथीचे उपचार कसे काम करतात काय सांगता येईल? आता कसं असतंय की हे जे नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज आमचे होमिओपॅथीचे रेमेडीज आहेत हे औषध पद्धती तुम्हाला चांगल्या पद्धतीनं काम करते। बेसिक कसं असतंय की जेव्हा तुमचे कुठलेही आजार झाला तर त्याच्यातून बोन डेन्सिटी कमी होते। आमचे होमिओपॅथिक मेडिसिन जे फॉर्म्युला ऍडव्हान्स होमिओपॅथिक फॉर्म्युला जी आहेत त्याच्यात आम्ही असं करतो की त्याची बोन डेन्सिटी वाढली पाहिजे। त्याच्यातून जर समज एखाद्या सांध्यातून ज्याची रोगप्रतिकार शक्ती भयंकर कमी झालेली असते मग अशा केसेसमध्ये आम्ही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतो। मग त्याच्या बेसिक रूटपासून त्याला ट्रीटमेंट देतो। म्हणजे साधारणतः कसं असतं की होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटमध्ये स्टेज 1, 2 आणि 3 आम्ही ट्रीटमेंट देतो। फर्स्ट स्टेजमध्ये आम्ही काय पाहतो तर तो फर्स्ट स्टेजमध्ये ज्याची आता पाठ मान दुखी किंवा मणक्याचे आजार असतील तर तो त्या स्टेजमध्ये आमच्याकडे आलेला आहे त्या स्टेजची आम्ही सर्व माहिती घेतो। त्याच्यातून त्याचे साईन सिम्पटम्स सध्या त्याच्याकडे काय लक्षणं आहेत जनरल कंडिशन फिजिकल मेंटल आणि जनरल कंडिशन पाहतो। मग त्या जनरल कंडिशनमध्ये त्याचं मानसिक ताणतणाव काय आहे का तो सध्या काय स्ट्रेसफुल लाईफमध्ये आहे का तो सध्या आता काय काम म्हणजे सध्याची त्या रुग्णाची सध्याची काम काय त्याची कामाची पद्धत कशी आहे त्याचा आहार विहार कसा आहे हा आमचा सेकंड स्टेजमधला पण आणि थर्ड आणि इम्पॉर्टंट स्टेज असते म्हणजे रिकरन्स आणि म्हणजे जेणेकरून तो रिकरन्समध्ये म्हणजे परत तो आजार त्याला उद्भवू नये अशा दृष्टीने आमचे हे ॲडव्हान्स होमिओपॅथिक ट्रीटमेंट अशा पद्धतीने केली जाते जेणेकरून हे फर्स्ट सेकंड आणि थर्ड म्हणजे थोडक्यात मुळापासून तो आजार कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। मला वाटतं हे एक मुलाचं विवेचन केलं आपल्याला खास करून डॉक्टर संतोष इनामदार सरांनी की कशा रीतीने नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती आधारित असणारी ही जी ऍडव्हान्स्ड होमिओपॅथिक फॉर्म्युलाज किंवा मेडिसिन्स किंवा औषधं जी आहेत ही आपल्याला कशा रीतीने संधिवात, गुडघेदुखी किंवा विविध प्रकारच्या सांधेदुखीपासून मुक्त करणारे ज्याच्यात खुब्याचा सांधा म्हणजे हिप जॉईंट आहे, कोपर आहे किंवा खांद्याची सांधेदुखी आहे ज्याला आपण फ्रोझन शोल्डर म्हणतो विविध प्रकारच्या सांधेदुखीवरती मात करणार। पण इथेच नव्हे तर विविध प्रकारचे मणक्यांचे विकार ज्याच्यात आपल्याला स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस आढळतात ज्याच्यामुळे मानपाट कंबरदुखी आपल्याला होऊ शकते तर ह्याच्यापासून सुद्धा मुक्त जीवन आपण जगू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय सुरक्षित आणि अतिशय प्रभावी अशी ही औषधं आहेत जी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहेत नम्मा वैद्यशाळेने आणि आता नम्मा वैद्यशाळा क्लिनिक आपल्याला
महाराष्ट्रात सर्वत्र सेवा मिळणार आहे, खास करून मुंबईमध्ये दादर, पुण्यामध्ये डेक्कन आणि सोलापूरला शिंदे चौकामध्ये, आणि व्यतिरिक्त जी अपकमिंग क्लिनिक्स आहेत ती आहेत आपल्याला ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, रत्नागिरी आणि नांदेड या ठिकाणी। तर जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात। सर, ह्या अनुषंगाने जसं आपण आता संधिवात, गुडघेदुखी किंवा विविध प्रकारच्या सांधेदुखी आणि त्याचप्रमाणे मानपाट कंबरदुखीविषयी विवेचन केलं, ज्याच्यात मणक्यांचे विविध स्वरूपाचे आजार आहेत, तसंच गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला इतरही आजारांचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतंय, ज्याच्यामध्ये गेल्या काही वर्षात डायबिटीस सारखा आजार आहे आणि त्याच्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचे सुद्धा दुष्परिणाम दिसतात, किंवा त्या अनुषंगाने डायबिटिक न्यूरोपॅथी, त्याचा किडनीवरती दुष्परिणाम आहे, डोळ्यांवरती आहे। त्यामुळे अशा स्वरूपाचे हे जे दीर्घकालीन चालणारे आजार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या क्लिनिकमध्ये कशा रीतीने उपचार केले जातात काय सांगता येईल? साधारणतः जे असे जे दीर्घकालीन चालणारे जे आजार आहेत, साधारणतः तुम्ही एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला डायबिटीस सांगू इच्छितो की जर डायबिटीस असेल तर तो स्वादुपिंडापासून होणारा तो डिझीज आहे। मग आतापर्यंत आम्ही आमच्या नमावैद्यशालेमध्ये जे मी तुम्हाला जे सांगतोय की नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन्स किंवा मग ॲडव्हान्स होमिओपॅथिक फॉर्म्युलाज जे आम्ही देतो ते साधारणतः इफेक्ट्सवर नसून रूट कॉजला देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। साधारणतः तुमचे इन्सुलिन लेवल्स वाढल्या तर तेही गरजेचे आहे, ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला तेही गरजेचं आहे, पण जिथून इन्सुलिन सिक्रीट होतं स्वादुपिंडापासून म्हणजे पॅनक्रियाजपासून जिथून इन्सुलिन सिक्रिशन होतं त्या सिक्रिशनसाठी आम्ही तिथे ट्रीटमेंट देतो की जेणेकरून त्याची जी पहिल्यांदा जी क्रिया होती, ज्याच्या पॅनक्रियाज जी नॉर्मल ॲक्टिव्हिटी करत होत्या त्या तो परत नॉर्मल ॲक्टिव्हिटी कराव्या, त्याचे इन्सुलिन लेवल्स नॉर्मल राहावे अशा दृष्टिकोनातून आम्ही ट्रीटमेंट देतो। इफेक्टला तर ट्रीटमेंट असतेच आमच्याकडे, त्याची वाढलेली शुगर कमी करणे, त्याचे कमी झालेली शुगर व्यवस्थित मेंटेन ठेवणे, त्याच्यापासून होणारे जे इफेक्ट्स आहेत, मग त्याला डायबेटिक न्यूरोपॅथीज असेल त्याला किंवा डायबेटिक रेटिनोपॅथी झालेला असेल, डोळ्याला त्रास होत असेल किंवा त्याला आता त्याच्या किडनीवर काय परिणाम झालेला असेल तर त्याला सुद्धा म्हणजे ते कॉम्प्लिकेशन सुद्धा आमच्या होमिओपॅथीमध्ये मॅनेज करता येतात। याच कारणामुळे मला वाटतं ज्याद्वारे आपण नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती आधारित असणारी ही जी ॲडव्हान्स्ड होमिओपॅथी फॉर्म्युलाज आहेत ह्यामुळे आपण कोणत्याही स्वरूपाचा आजार असो आपण त्याच्यावरती मात करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे उपचार आता उपलब्ध झालेले आहेत नम्मा वैद्यशाळेमध्ये एकत्रितपणे एका छताखाली, आणि खास करून नम्मा वैद्यशाळा क्लिनिक्स आपल्याला आता महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहेत, मुंबईमध्ये दादर, पुण्यामध्ये डेक्कन आणि सोलापूरला शिंदे चौक, आणि ह्या व्यतिरिक्त अपकमिंग क्लिनिक्स आहेत ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, रत्नागिरी आणि नांदेड या ठिकाणी सुद्धा। तर जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात। सर, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सल्ला द्यायला आवडेल? आमच्या नमा वैद्यशालेमध्ये जे तुम्ही नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिनच्या आधारावर ॲडव्हान्स होमिओपॅथिक ट्रीटमेंट जी दिली जाते त्याच्यात तुम्हाला रूट कॉजमध्ये म्हणजे मुळापासून आजार तर बराच होतो, दीर्घकालीन आजारात सुद्धा त्याचा फायदा होतो, पण त्याच्याबरोबर आम्ही फिजिओथेरपी, त्याच्याबरोबर आम्ही योगा, नॅचरोथेरपी म्हणजे मानसिक ताणतणाव किंवा मग फिजिओथेरपीच्या एखाद्या मसलचा एखादा हे झालेला असेल म्हणजे तो एकदम जकडून बसला असेल तर त्याच्यावर सुद्धा आम्ही बऱ्यापैकी ट्रीटमेंट देतो। म्हणजे एकाच पद्धतीने 80% औषधाने काम करतात, 20% हे बाकीचे पॅरलल लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणतो आम्ही त्याला, पॅरलल लाईन ऑफ ट्रीटमेंट सुद्धा आमच्या नमा वैद्यशालेत मिळते, जेणेकरून आम्ही होलिस्टिक धरून म्हणजे पेशंटचा होल ओव्हर तो पेशंट कसा बरा होईल आणि तो आजारातून कसा मुक्त होईल याच्याकडे आम्ही लक्ष देतो। आणि म्हणूनच सर्व प्रेक्षकांना आवाहन आहे की आपल्याला जर का अशा स्वरूपातले कोणतेही रुग्ण आजूबाजूला दिसले तर त्यांच्यापर्यंत हा संदेश जरूर पोहोचवा की आपल्याला जर का कोणताही आजार असेल तर आज नम्मा वैद्यशाळेचे उपचार मला वाटतं एक आशेचा किरण आहेत आपल्या सर्वच रोगांसाठी, पण आपलं चांगलं आरोग्य जे आहे ते अबाधित राखण्यासाठी सुद्धा आपण नम्मा वैद्यशाळेला भेट द्या, कारण या ठिकाणी आपल्याला आपली रोगप्रतिकारक क्षमता जपून असणारे आजार टाळता येणं शक्य आहे। आणि या व्यतिरिक्त कोणत्याही स्वरूपाचा दीर्घकालीन आजार झालाच तर आपण निराश होऊ नका, ज्याच्यामध्ये विविध स्वरूपाचे आजार आहेत, आपल्याला गेल्या काही वर्षात वाढलेले पोट विकार दिसतात ज्याच्यामध्ये आम्ल पित्त म्हणजेच ऍसिडिटी, गॅस, अल्सर सारखा प्रकार आहे, बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन आहे, कोलायटिस आहेत विविध स्वरूपाचे, अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखा शौचास रक्त जाण्यासारखा प्रकार आहे, किंवा या अनुषंगाने पाइल्स फिशर्स फिश्युला म्हणजेच मुळव्यात भगंदर सारखे आजार आहेत, इरिटेबल बॉवल सिंड्रोम आहेत, आतड्याचे आजार आहेत। ह्या व्यतिरिक्त जसं सरांनी आपल्याला आता सांगितलं जसं डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर किंवा हार्ट डिसीज म्हणजे हृदयविकारावरती सुद्धा आपल्याला मात करता येणं शक्य आहे, सोरायसिस, विटिलिगो किंवा पांढरे डाग, एक्झिम आहे, पिंपल्स, केस गळण्यासारखे प्रकार आहेत, स्त्रियांचे विविध स्वरूपाच्या सर्व समस्या आहेत ज्याच्यामध्ये मासिक पाळीच्या समस्या आहेत किंवा PCOD आहे, या व्यतिरिक्त वंध्यत्वासारखी समस्या आहे, थायरॉइड सारखी समस्या ह्याच्यावरती आपल्याला मात करता येणे शक्य आहे, मेंदूचे आजार असोत किंवा मानसिक विकार असोत आपण नम्मा वैद्यशाळेला भेट देऊन ह्या उपचारांचा लाभ घेऊ शकता आणि ह्या सर्व आजारांपासून मुक्त जीवन आनंदात जगू शकता। आपल्याला जर काही विषय अधिक मार्गदर्शन हवं असेल तर जरूर फोन करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात। नम्मा वैद्यशाळा महाराष्ट्रात आता सर्वत्र कार्यरत आहे, खास करून मुंबईमध्ये दादर, पुण्यामध्ये डेक्कन, सोलापूरला शिंदे
पुढे जाऊ आणि या व्यतिरिक्त जी अपकमिंग क्लिनिक्स आहेत ती आहेत ठाणे नाशिक नागपूर औरंगाबाद कोल्हापूर रत्नागिरी आणि नांदेड या ठिकाणी। तर ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात। सर आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शनाचं प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद। थँक्यू। Spotlight, an ABP News Network initiative. कारण मी योग्य डिसिजन घेतला म्हणूनच माझ्या संपूर्ण घरात वॉटर लीकेज नाहीये। आई चोज पारस पाइप्स, हॉट एंड कोल्ड वॉटर प्लंबिंग सिस्टम। रस्ट नाही, फंगस नाही, मेंटेनन्सचा खर्च नाही। पारस, इंडियाज बेस्ट पाइप्स एंड वॉटर टैंक्स। आम्ही चक्क तुम्हाला बटाटा वडा खाताना बघतोय। माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो, तरी इतका हॅपीनेस। बायकोचं प्रेम आणि तिरुमाला। मॅम, तिरुमाला? तिरुमाला ऑइल। तिरुमाला असेल घरी तर हॅपीनेसची चिंता, डोंट वरी। तिरुमाला ऑइलच्या 5 लिटर खरेदीवर मिळवा 20 ml तिरुमाला कोकोनट ऑइल अगदी मोफत। आजच खरेदी करा तिरुमाला ऑइल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मॅनकाइंड हॅपी। अरे हो देतो बाबा, तू ही देते बाबा, कोयल जाणीत नाही बाबा। कहानियां जो कही जा चुकी है। सोसाइटी टी आठवणी। घाबरणाऱ्याला काहीच मिळत नाही पण लढणाऱ्याची प्रार्थना स्वीकार होते। झेड ब्लॅक 3-in-1 प्रीमियम अगरबत्ती, प्रार्थना होईल स्वीकार। हा चहा गोल्ड स्टँडर्ड आहे जो अप्पर आसामच्या सेकंड फ्लश चहाच्या 5 प्रकारच्या पानाने बनलेला असेल, जी देतात गोड चव, रंग, कडकपणा, घट्टपणा